नमस्कार मित्रांनो, आज आपण वाहन चालकाने हाताने देण्याचे इशारे याच्याबद्दल माहिती घेऊया. वाहन चालकाला वळताना किंवा इतर कृती करताना हाताने इशारे देण्यास बंधनकारक आहे. ज्यावेळी वाहन चालक हा उजव्या किंवा डाव्या हाताने वळत असतो त्यावेळी त्याने इंडिकेटर्स उजव्याकडे वळताना उजव्या साईडचे इंडिकेटर दाखवले पाहिजेत व डावीकडे वळताना डाव्या साईडचे इंडिकेटर दाखवले पाहिजेत. तसेच त्याने हाताचे इशारेही दाखवले पाहिजेत. उजवीकडे वळताना वाहन चालकाने हात बाहेर काढून व हाताचा तळवा समोरील बाजू असावा. तसेच डावीकडे वळताना सुद्धा चालकाने हे हाताचा इशारा हा उजव्या हातानेच दिला पाहिजे. त्यासाठी चालकाने हाताचा हात बाहेर काढावा व उजवा हात हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवावा. डावीकडे वळताना आपला इशारा देताना उजवा हात हा बाहेर काढला जातो, त्यामुळे दुचाकीचा वेग कमी होतो. त्यामुळे वाहन वळताना गाडी स्लिप होण्याचं प्रमाण कमी होते, त्यामुळे अपघात टळू शकतात. तसेच जरा हाताचे इशारे दाखवले नाहीत तर मागील किंवा आजूबाजूच्या वाहनांना आपण वळत असल्याचे कळत नाही, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सर्व वाहन चालकांनी उजवीकडे किंवा डावीकडे वळताना हाताचे इशारे दाखवलेच पाहिजे. तसेच वाहनाचा वेग कमी करत असताना हात बाहेर काढावा व हात वर व खाली या पद्धतीने वाहनाचा वेग कमी करण्यासाठी इशारा दाखवावा. वाहन थांबवत असताना प्रत्येक वेळी वाहन हे डाव्या साईडला थांबवले पाहिजे. तसेच वाहनातून उतरण्याची घाई न करता मागून कोणते वाहन येत आहे का याची काळजी करूनच वाहनातून खाली उतरले पाहिजे. तसेच मागील वाहनात पुढे जाण्याचा इशारा देण्यासाठी हात बाहेर काढावा व ह्या पद्धतीने इशारा देण्यात यावा. तसेच सर्व इशारे हे महत्वाचे आहेत. सर्व इशारे वाहन चालकाने प्रत्येक कृतीवेळी दिले पाहिजे, जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच इंडिकेटर्स व टेल लॅम्प याची मेंटेनन्स वेळेत करावा, ती चालू आहेत का खात्री करूनच वाहन बाहेर काढावे